2024 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री होणार आणि अजितदादा ही वानखेडे स्टेडियमवर शपथ घेणार असा विश्वास आमदार मूलमिटकर यांनी व्यक्त केला। त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीत रस्सीखेच दिसून येते। काल बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला होता। त्यानंतर आता अमोल मिटकर यांनीही अजितदादा मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय। तर भ्रम निर्माण करणं चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर वानखेडे स्टेडियम कोणाचा शपथ घेतला होता तर दुर्गा दुर्गा दोन्ही दोन्ही हातवर करून सांगा, दोन्ही हातवर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे। या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हातवर करून जसं त्यांनी शपथ दिली भंडाऱ्याला तसं आम्ही पण शपथ घेतलेलीच आहे की 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा असतील ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून माझी भावना आहे। जास्तीत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आणायचे आणि जसं बावनकुळे साहेबांचा संकल्प आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं आमचाही संकल्प आहे की झोकून देऊन काम करू आणि अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024-29 असतील तेही वानखेडे स्टेडियमवरच शपथ घेतील। भावना मांडणं काही चुकीचं आहे का? आणि ऑलरेडी ते त्यांचे नेते आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस तो निर्णय होईल त्यावेळेस तो खराब आणला जाईल ना, असं विनाकारण त्या गोष्टीचा भ्रम करणं रॉंग आहे। शेवटी हा निर्णय सामूहिक निर्णय आहे आणि देवेंद्रजी या देशाचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या नेत्याबद्दल म्हणणं काही चुकीचं नाही।